नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे चवळी आणि बटाट्याची उसळ तर अगदी झटपट अशी ही उसळ तयार होते चवळीची आणि बटाट्याची उसळ बनवण्यासाठी इथं मी चवळी घेतलेली आहे लहान चवळी वापरलेली आहे तुम्ही हवं तर मोठी चवळीसुद्धा वापरू शकता ही चवळी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तर आपण आता चवळीची उसळ बनवू कुकरमध्ये आता भाजीसाठी तेल घेऊ तेल गरम झालेला आहे यामध्ये मोहरी घालू जिरं घालू जिरं मोहरी तेलामध्ये छान तरतरलेली आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालू कांदा थोडा उसळीसाठी जास्तच घालायचा म्हणजे उसळ चवीला छान लागते लालसर होई तोपर्यंत आता तेलामध्ये कांदा आपण परतून घेऊ कांदा पण छान लालसर असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं घालू एक लहान टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू आणि टोमॅटो सुद्धा छान तेलामध्ये मऊ करून घेऊ थोडीशी हळद घालू आणि कांद्याबरोबरच टोमॅटो आपण आता परतून घेऊ छान तेलामध्ये मऊ असा करून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता टोमॅटो पण छान तेलामध्ये आता मऊ करून घेतलेला आहे यामध्ये लाल तिखट घालू तर इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तीन चमचे कांदा लसूण मसाला घालू तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता तर लाल तिखट आपण परतून घेऊ आता तर लाल तिखट आपण छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये आता बटाटा घालणार आहे तर एक मोठा बटाटा मी चिरून घेतलेला आहे तर बटाट्याचे मी थोडे मोठेच काप करून घेतलेले आहेत कारण चवळी शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे बटाट्याचे काप थोडे मोठे करायचे चवळी घालू आता भिजवलेली आणि बटाटा आणि चवळी आता छान आपण दोन मिनटं लाल तिखटामध्ये परतून घेऊ कुकरमध्ये आपण अशा प्रकारे उसळ केल्यामुळे किंवा भाजी केल्यामुळे अगदी झटपट अशी तयार होते जास्त वेळ लागत नाही शिजायला तर आपण परतून घेतलेले आहेत चवळी आणि बटाटा यामध्ये भाजी बुडेलित पत आता मी पाणी घालणार आहे तुम्हाला जर थोडी रसभाजी करायची असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त घालू शकता इथं मी उसळ सुकीच बनवणार आहे त्यामुळं थोडं पाणी कमी घातलेलं आहे मिक्स करून घेऊ यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालू मिक्स करून घेऊ आता भाजीमध्ये कोथंबीर आणि आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या इथं मी लहान चवळी वापरल्यामुळे तीन शिट्ट्या करणार आहे बारीक गॅसवरती तुम्ही जर मोठी चवळी वापरत असाल तर चार शिट्ट्या करा कुकरच्या म्हणजे अगदी मऊ अशी चवळी शिजते तर बारीक गॅसवरती कुकरच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊ तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी बंद करून थोडा थंड करून घेतलेला आहे तर चवळीची उसळ आपली तयार झालेली आहे आता तुम्ही ही भाजी झटपट अशी टिफिनसाठी करू शकता अगदी मस्त अशी लागते कमी मसाले वापरून सुद्धा चवळी आणि बटाटा सुद्धा छान मऊ असं शिजलेलं आहे ही उसळ आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ ही उसळ चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते आवडली तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद